नमस्कार, शालिनी बस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्स वरती. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची खिल्ली उडवणाऱ्या अजित पवारांवरती सामनातून टीका. परगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आरोपींचा जामीन फेटाळला, आरोपींचे वकील जाणार हायकोर्टात. सोलापूरचे दोन मंत्री आणि बेवडा खासदार आमदार प्रणिती शिंदेची जीभ घसरली. मंठा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारीची आत्महत्या, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. आणि हवेली तालुक्यातील वाघोली भागात चोरट्यांचा धुमाकूळ, लूट करतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद, परिसरात घबराट. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची खिल्ली उडवणाऱ्या अजित पवार यांच्यावर शिवसेनेने शेलक्या शब्दात टीका केली आहे. अजित पवारांची खोपडी रिकामी आहे, शरद पवारांच्या आधाराविना अजित पवार राजकारणात काहीच नाही, अशी टीका सामनातील अग्रलेखातून करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात राम मंदिराच्या उभारणीसाठी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. अजित पवारांनी या घोषणेची खिल्ली उडवली होती. उद्धव ठाकरेंना स्वतःच्या वडिलांचे स्मारक बांधता आले नाही, ते अयोध्येला जाऊन काय दिवे लावणार, अशी जहरी टीका अजित पवार यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेनेने अजित पवार यांच्या अब्रूची अक्षरशः लखतरे काढली आहेत. अजित पवार हा पुण्याच्या राजकारणातील एक गटारी किडा आहे, त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात काळी मात्र किंमत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा आजही शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला एक खांबी तंबू आहे. या तंबूचा कळस म्हणजे अजित पवारांची रिकामी खोपडी आहे. आम्ही त्या खोपडीस किंमत देत नाही, असे अग्रलेखात म्हटलं आहे. त्यामुळे आता अजित पवार या टीकेला कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. कोरेगाव भीमा येथील हिंसाचारापूर्वी पुण्यात घेण्यात आलेल्या एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्णन गोन्साल्वेस यांचा जामीन अर्ज पुणे कोर्टाने शुक्रवारी फेटाळलाय. दरम्यान यानंतर आरोपींचे वकील या तिघांच्या जामिनासाठी हायकोर्टात जाणार आहेत, असं आरोपीचे वकील सिद्धार्थ पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नजर कैदेत ठेवण्यात आलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांपैकी ऍडव्होकेट सुधा भारद्वाज, ऍडव्होकेट अरुण फरेरा, वेर्नॉन गोन्साल्विस यांचा जामीन सत्र न्यायाधीश के डी वडणे यांनी फेटाळून लावला. तिघांचा जामीन अर्ज फेटाळल्याने उच्च न्यायालयात अपील करून त्याबाबतचा निर्णय येईपर्यंत नजर कैदेत वाढ करावी अशी विनंती अर्ज बचाव पक्षाने न्यायालयाकडे केली आहे. त्यावर सरकारी वकील उज्ज्वला पवार आजच युक्तिवाद करणार आहेत. सत्र न्यायाधीश आजच या नजर कैदेच्या मुदतवाढ अर्जाबाबत निर्णय देतील. मुदतवाढीचा बचाव पक्षाचा अर्ज सत्र न्यायालयाने जर फेटाळून लावला तर कोणत्याही क्षणी मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. आज तीन लोकांचे जामीन अर्ज जे होते त्याच्यावरती ऑर्डर होती, वर्णन गोन्साल्विस, अरुण फरेरा आणि सुधा भारद्वाज. तर त्या तिघांचे सुद्धा जामीनाचे अर्ज आज कोर्टाने फेटाळलेले आहेत. मुख्यतः कोर्टाने हे धरलंय की जे काही डॉक्युमेंट सीज झाले होते, आधीचे जे आरोपी अटक होते प्लस ह्या तिघांकडून, तर ते डॉक्युमेंट्स, ईमेल्स असतील, तर त्याच्यावरनं असं सिद्ध होतं की आमचं CPI माओवादी या संघटनेबरोबर आमचा संबंध आहे. आणि या कारणासाठी कोर्टाने प्रायमाफेसी केस मेड आउट केली प्रॉसिक्युशनने आणि म्हणून आमचे अर्ज फेटाळलेले आहेत. आम्ही आत्ता एक अर्ज फेटाळल्यानंतर एक अर्ज परत एक दिलेला आहे की आम्हाला हायकोर्टात ह्या ऑर्डरच्या विरुद्ध जायचं आहे, परंतु तोपर्यंत आम्हाला एक आठवड्यासाठी हाऊस अरेस्ट जे आज रात्रीपर्यंत आहे ते कंटिन्यू व्हावं एक आठवड्यासाठी, असा एक अर्ज दिलेला आहे. त्याच्यावर अजून ऑर्डर झालेली नाही आहे. सरकारी वकिलांनी आज काही म्हणणं मांडलेलं नाही आहे, आज फक्त ऑर्डरसाठीच होतं. फक्त आम्ही जो एक्सटेन्शनसाठी अर्ज दिलेला आहे त्याच्यावरती आत्ता दुपारी आर्ग्युमेंट होईल. आता
पत्र जे काही मिळाले आहेत किंवा ईमेल जे मिळाले आहेत तर कोर्टाने प्रत्येक पत्र आणि ईमेलचा मजकूर ऑर्डरमध्ये घातलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की प्राइमा फेसी केस या डॉक्युमेंट्सवरनं असं लक्षात येतं की सी पी आय माओवादीबरोबर आमचा संबंध आहे असं ऑर्डरमध्ये नमूद केलं. आज सुप्रीम कोर्टामध्ये एक रिव्ह्यू पिटिशन आम्ही जे फाईल केलेलं आहे ते आज दुपारी निघण्याची शक्यता आहे, परंतु ते इन चेंबर्स होतं त्यामुळे त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट वगैरे काही होणार नाही आहे. आणि तसंच हायकोर्टात सुद्धा एक दोन तीन पिटिशन्स आज निघणार आहेत दुपारी. जे काही आरोपी अजून अटक नाही झालेले त्यांचे वॉशिंगसाठी जे पिटिशन्स आहेत ते आज दुपारी निघण्याची शक्यता. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे. सोलापूरचे दोन मंत्री आणि बेवडा खासदार नाईलाजाने हा शब्द प्रयोग करावा लागत आहे असे सांगत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींवर शाब्दिक हल्लाच चढवला. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. नगरोत्थान रस्ता आणि नगरोत्थान ड्रेनेज ही दोन्ही कामं काँग्रेसची सत्ता असताना शिंदे साहेबांनी आपल्यासाठी मंजूर केलेली. आता तुम्ही रोज पेपर मध्ये बघत असाल यांचे दोन मंत्री यांचे एकच काम आहे एकमेकांशी भांडणं करा स्वतःचे गट सांभाळा पेपर मध्ये आम्ही केलेल्या कामाची उद्घाटन करा म्हणजे आयत्या बिळात नागोबा एवढंच यांचं काम आहे. हे ना स्वतःला एक दमडी पण आणू शकले नाही सोलापूरसाठी. किती दोन मंत्री एक बेवडा खासदार माफ करा मला असे शब्द घ्यावे लागतात पण आज महिला आहेत तर दुसरं काय बोलणार ना की वाले मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल. परवा तुम्हाला माहितीये पेपर मध्ये काय आला निर्णय यांचा. आता मला माहिती इकडे जगदंबा चौक लष्कर वगैरे सगळे शिंदेनी तर महिला हैराण झालंय बरोबर. मोदी सरकारनी पेपर मध्ये घोषणा दिली की आम्ही दारू घरपोच देणार घरपोच दारू. अरे बाबा इकडे रेशन घरपोच मिळत नाहीये इकडे लोक मरत आहे तुम्ही जेवण घरपोच देत नाही पण दारू घरपोच देत आहे म्हणजे काय चाललं. हे ना चेष्टा मस्करी वाटते आहे. रोज आपल्या मंत्र्यांची बातमी पेपर मध्ये येते 25 कोटीचा घोटाळा 25 लाखाचा घोटाळा. जालना जिल्ह्यातील मंठा येथे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राजू गिरी असं आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलीस कर्मचारी राजू गिरी हे बऱ्याच वर्षांपासून भोकरदन पोलीस ठाण्यात कार्यरत होते. नुकतीच त्यांची मंठा पोलीस ठाण्यात बदली झाली होती. गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी रामेश्वर महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या गोसावी समाजाच्या मंदिराजवळील लिंबाच्या झाडाला नवीन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. झाडाच्या बाजूलाच त्यांची दुचाकी सुद्धा आढळून आली आहे. दरम्यान सदरील घटना शुक्रवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. राजू गिरी यांनी भोकरदनला येऊन आत्महत्या का केली तसेच त्यांचे कुटुंबीय औरंगाबाद येथे वास्तव्यास असून ते भोकरदनला कुणाकडे आले. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असलेले हे कर्मचारी अचानक आत्महत्येचे पाऊल त्यांनी कसे उचलले असे प्रश्न नातलगांकडून व्यक्त होत आहेत. दरम्यान भोकरदन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करणार आहेत. ब्युरो रिपोर्ट भोकरदन. हवेली तालुक्यातील वाघोली भागात चोर आणि दरोडेखोरांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. वाघोलीतील आवरा कंट्री सोसायटीत 3 चोर चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवत एका महिलेला लुटतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या 3 चोरांपैकी 1 चोराच्या हातात चाकू आहे तर दुसऱ्या चोराच्या हातात गिटार आहे आणि 3रा चोर त्या महिलेकडे जाऊन तिच्या जवळील मौल्यवान वस्तू मागताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार ऑरा कंट्री सोसायटीच्या वॉचमॅनच्या देखत घडला आहे. चाकू आणि कोयत्याच्या जोरावर या चोरांनी ऑरा कंट्री सोसायटीच्या वॉचमॅनला मारहाण करून धमकावलं आणि त्यानंतर मध्यरात्री कामावरून परत आलेल्या महिलेला सोसायटीच्या खाली लुटलं आहे. 23 तारखेच्या मध्यरात्री ऑरा कंट्रीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. याबाबत ऑरा कंट्री सोसायटीमधील महिलेने पोलिसांकडे तक्रार केली असून लोणीकंद पोलीस तिन्ही आरोपींचा शोध घेत आहेत. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे. आजच्या धकाधकीच्या काळात निरोगी राहणे चांगले आरोग्य राखणे ही महत्वाची बाब बनली आहे.
त्यासाठी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला फळे घेणे ही काळाची गरज बनली आहे. लोक देखील असाच भाजीपाला आणि फळांना पसंती देतात. या दृष्टिकोनातून बारामती येथील शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहे. पाहूयात या संदर्भातील हा रिपोर्ट. कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकाची लागवड करून मिरचीचे भरघोस आणि विषमुक्त उत्पादन मिळवले आहे. हॅलो, केव्हीकेच्या मार्फत मी काकासाहेब उरे आणि तुषार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण प्लॉटला सेंद्रिय पद्धतीचाच वापर करून याचं मार्केटिंग माननीय आमचे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मोरफा ग्रुपच्या मार्फत पुन्हा येथे मगरपट्टा येथे त्यांनी आता सध्या आम्हाला मॉलची व्यवस्था करून दिलेली आहे साहेबांनी. त्यामार्फत तिथून बी बऱ्याचशा तालुक्यात बऱ्याचशा लोकांकडून आता सेंद्रिय कड दुधी भोपळ्याची लागवड सेंद्रिय पद्धतीने केली आहे. सुरुवातीला शेणखत टाकून जमिनीची ट्रॅक्टरच्या सहाय्याने उभी आडवी नांगरणी करून 7 फुटाची सरी काढून 2x2 या अंतरावर दुधी भोपळा या रोपाची लागवड केली. या रोपांना कृषी अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार सेंद्रिय ड्रिपद्वारे सोडण्यात आले. 55 दिवसानंतर पहिल्या तोड्याला सुरुवात झाली. दुधी भोपळा पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवल्यामुळे किलोला 14 रुपयाप्रमाणे दर मिळत आहे. भोपळ्याचे उत्पादन प्रचंड असते, त्यामुळे यातून मला भरपूर नफा मिळणार असल्याचे शेतकरी प्रल्हाद वरे यांनी सांगितले आहे. बारामती आणि फलटण तालुक्यात ग्राहकांसाठी सेंद्रिय स्वरूपाची व्हेजिटेबल बास्केट, यामध्ये मिनी बास्केट, बिग बास्केट, चेन बास्केट अशा 3 स्वरूपात ग्राहकांना सेंद्रिय विषमुक्त भाजीपाला, कडधान्य, फळं घरपोच मिळणार असल्याचे सचिन ननवरे यांनी सांगितले आहे. प्रोडक्शन आणि पॅकिंगचं आम्ही नियोजन बघतो आणि मार्केटिंगचं नियोजन आहे ना, महागिनी कॅन्ट्री शुरू हे कंपनी काम करते. त्यांचं काम पुणे आणि मुंबईमध्ये काम तर चालूच आहे. त्यांनी मॉल वगैरे, शेती मॉल, ॲग्री मॉल, एसी मॉल चालू केलेले आहेत. त्याचबरोबर आमच्या इथल्या संकल्पनेतून आम्ही फलटण आणि बारामती ह्या परिसरामध्ये व्हेजिटेबल बास्केट चालू केलेली आहे. ते सेंद्रिय स्वरूपाची अशी व्हेजिटेबल बास्केट चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये मिनी बास्केट, बिग बास्केट, जैन बास्केट असे 3 प्रकार केलेले आहेत. त्या बिग बास्केट आणि मिनी बास्केट, जे छोटं कुटुंब असेल, जे 2-3 लोकांचं कुटुंब असेल, त्यांना मिनी बास्केट हे 4 किलोचे जे बास्केट आहे ते 210 रुपयाला पोच आम्ही देतो लोकलला. तर त्याच्यामध्ये होम डिलिव्हरी देतो. त्यामध्ये एक त्यांचा 5-6 दिवसासाठी जे लागणारे फॅमिलीसाठी लागणारे आहेत, फळभाजी असेल, फ्रूट असेल, पालेभाजी असेल, ह्या सर्व गोष्टी आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. त्या सर्व त्यांना मिळतात आणि तेही मार्केटच्याच दरात. म्हणजे ते जर भाजी मंडई मार्केटमध्ये आणायला गेले हे 4 किलो तर 200-250 रुपयाला मिळणार आहे. त्याच दरात आम्ही शेंद्रीचा पालेभाज्या त्यांना 210 रुपयात 4 किलोची बास्केट जागा पोच देतो. शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेतात पिकवलेला माल आता परदेशात जाणार आहे. शेतकऱ्यांनी शेतकरी गट तयार करून भाजीपाला, कडधान्य, फळे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केले आहे. सेंद्रिय असल्यामुळे मोठमोठ्या शहरात याला प्रचंड मागणी आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी आता सेंद्रिय विषमुक्त शेती करण्यावर भर दिला पाहिजे आणि आपली उन्नती साधली पाहिजे असे मोर्फा कंपनीचे सचिव प्रल्हाद वरे यांनी सांगितलं आहे. मोर्फा या कंपनीमार्फत घरपोच भाजीपाला, कडधान्य, फळं मिळत आहेत आणि तो सेंद्रिय विषमुक्त अशा प्रकारचा उपक्रम राबवण्याचे कौतुक आहे. कारण रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या अतिवापरामुळे कॅन्सर आणि विविध आजारांना आमंत्रण मिळते. यामुळे ग्राहकांनी विषमुक्त सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला खरेदी करावा असे ग्राहक डॉक्टर संजय पुरंदरे आणि अविनाश देवकाते यांनी सांगितले आहे. रासायनिक प्रक्रिया करून पिकवलेला भाजीपाला आरोग्यासाठी अपायकारकच आहे, त्यामुळे माणसाचे आयुष्य कमी होत चाललंय. यासाठी आता ऑर्गॅनिक शेतीतून पिकवलेले अन्न खाणेच योग्य आहे. शालिनी प्लससाठी नवनाथ बोरकर, बारामती. हवेली कवडी माळवाडी येथे मीरादाता दर्ग्याच्या 3 दिवसाच्या उरुसाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या या उरुसामध्ये महाप्रसादाचा हजारो भाविकांनी आस्वाद घेतला आहे. पाहूयात ही बातमी. पूर्व हवेलीतील कवडी माळवाडी येथे हजरत सय्यद अली मीरा दातार या उरुसाला सालाबाद प्रमाणे मिरवणूक काढून दर्ग्यात आणण्यात आली. हजरत सय्यद अली मीरा दातार येथे संदलशा कार्यक्रमानंतर पूजा, चिराग रोषणाई, नमाज पढण्यात आली. यानंतर हिंदू मुस्लिम समाजासाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी याचा आस्वादही घेतला. समीर ताज नागपूर यांच्या कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच मीरा दातार या दर्ग्यात
हिंदू मुस्लिम समाजाचे भाविक नवस बोलतात आणि ते पूर्ण झाल्यावर फेडायलाही येतात आणि मीराबाई यांनी दर्ग्याच्या कार्यक्रमाचे पूर्ण आयोजन केले. या दर्ग्यात दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांचा ओघ वाढताना दिसत आहे. या उरुसासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य केल्याचेही दिसून आली आहे. यांचा उरुस गेल्या 3-4 वर्षापासून होत आहे, सालाबाद प्रमाणे होत आहे. आणि हा कार्यक्रम 3 दिवस असतो. पहिल्या दिवशी संदलाचा कार्यक्रम असतो, दुसऱ्या दिवशी चिराग रोषणाई असते आणि तिसऱ्या दिवशी जियारतचा कार्यक्रम असतो. खूप लांबून लांबून येते लोक येतात. गुरुवार आणि सोमवारी देवाचा नगर असतो, आरती असते आणि खूप मोठ्या संख्येने लोक इथं उपस्थित असतात. सरकार सय्यद आणि मीरा रहमतुल्लाह से पाक है और ये 3 साल से तकरीबन उर्स चालू है, हजारों से लोग आ रहे हैं. आज का प्रोग्राम संदल माली हो गया और इसके बाद अभी कवाली का प्रोग्राम होने वाला है और कल जो है चिराग रोशनाई और परसों ज्यारत होगी. अल्हम्दुलिल्लाह लोग हैदराबाद, भिगवन, पाटस, दौंड हर जगह जगह से आकर फैजयाब हो रहे हैं और अल्हम्दुलिल्लाह दुआओं से नवाजे जा रहे, हर एक की बिगड़ी बनती जा रही है. शालिनी प्लस साठी सुनील थोरात, पुणे. चंद्रपुरात वरोरा येथून निघालेल्या नरभक्षक वाघाने जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यात 2 शेतकऱ्यांचे बळी घेतले. नंतर हा नरभक्षक वाघ आता तिवसा तालुक्यातील रघुनाथपूर परिसरात आढळला आहे. या वाघाने शेतात बांधलेल्या एका गायीच्या वासराची शिकार केली आहे, यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात दाखल झालेल्या नरभक्ष वाघाने 2 दिवसांअगोदर धामणगाव तालुक्यातील मंगळूर दस्तगीर येथील शेतकरी राजेंद्र निमकर वय 45 आणि अंजन सिंगी येथील मजूर मोरेश्वर वाळ या दोघांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाचा अजूनही उच्छाद सुरूच आहे. बुधवारी अंजन सिंगी परिसर सोडून रातोरात 25 किलोमीटरचा मोठा पल्ला गाठत हा नरभक्षक वाघ तिवसा तालुक्यात दाखल झाला आहे. तालुक्यातील शेंदूरजना बाजार ते रघुनाथपूर दरम्यान असलेल्या भांबोरा पांधन रस्त्यात प्रभाकर वानखेडे यांच्या शेतात बांधलेल्या गायीच्या वासराची शिकार या वाघाने केल्याचे सकाळी उघडकीस आले. हा वाघ शिकार करून ज्या मार्गाने गेला त्या मार्गावर या वाघाच्या पायाचे ठसे उमटलेले वनविभागाला आढळल्याने तोच नरभक्षक वाघ असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. या वाघाला जेरबंद करण्यासाठी ज्या ठिकाणी वासराचा बळी घेतला त्याच ठिकाणी वनविभागाने सापळा रचला आहे. परिसरातच हा वाघ असल्याने ड्रोन कॅमेराचे माध्यमातून या वाघावर लक्ष ठेवले जाणार आहे. तर ज्या ठिकाणी गायीचे वासरू खाल्ले तिथेही कॅमेरे लावले असून तिथे वाघ आल्यास त्याला बंदुकीने इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून पकडले जाणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या नरभक्ष वाघाचे दहशत कायम असताना तिवसा तालुक्यातील वीरगव्हाण येथील एका शेतात बिबट्याने एका जनावराची शिकार केल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरातील गावात प्रशासनाच्या वतीने मुनादी देण्यात आली आहे. या नरभक्षक वाघाच्या मागावर वनविभागाचे कर्मचारी, पोलीस प्रशासन तथा महसूल अधिकारी कार्यरत आहेत. येत नाही कारण सर्व लोक घाबरलेले आहे. कामधंदे आम्ही सबन बंद केले आहे आणि रात्रीचे 9 वाजतापासून तर 2 वाजेपर्यंत सतत आम्ही जागी राहिलो. आणि बेलसरी आहे, सुधाकर, कोणतं बेलसरी, सुधाकर बेलसरी, त्याच्या वावरात गाय खाल्लेली आहे. त्याच्यामुळं आम्हाला भीती वाटत आहे. आणि हे वन विभागवाले काही लवकरात लवकर येणं कारवाई ती करावी आणि येणं पकडून हे करावी. नाही तर असं म्हणणं आहे माझं की डायरेक्ट येणं शूटचाच ऑर्डर द्यावा सरकारने. जास्तीत जास्त वातावरण चिरगळलेलं आहे. तरी या फायर डिपार्टमेंटने जसं आम्हाला सर्व सांगितलं की या शिवारामध्ये तुमच्यावाल्या की वाघाची एंट्री झालेली आहे, तरी या लो फॉरेस्टवाल्यांनी अजूनही कारवाई केली नाही. त्याची जे चालू आहे प्रोसिजर ते चालू आहे, पण यांनी वाघावर नियंत्रण करून यांना पकडून देण्यात यावं. तरी माझी रिक्वेस्ट आहे की त्यांनी ताबडतोबमध्ये लवकरात लवकर जेवढ्या लवकर तेवढ्या लवकर सुटका करून द्यावं, म्हणजे मजुरांना आणि शेतकऱ्यांना सर्वांना वावरात जाता येईल अशी माझी रिक्वेस्ट आहे. लत जातो आणि मग तो बेशुद्ध होतो. तिसरं, तो 20 मिनिटाच्या आतमध्ये जर परत पकडल्या गेला नाही तर तो परत नॉर्मल होतो. मग ही परिस्थिती असल्यानंतर आणि एवढा सिव्हिल एरियामध्ये तो आल्यानंतर त्याला शॉट करणं हेच
आज उपाय आहे आणि त्याचे आदेश वनमंत्री आणि वनविभाग देत नाही आहे याचं दुःख व्यक्त करते. शालिनी प्लस साठी स्वप्नील उमाप, अमरावती. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ. बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात बीड जिल्ह्याची धुरा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांभाळली आहे. नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात संपूर्ण राज्याचे लक्ष त्यांनी वेधून घेतलं होतं. जिल्ह्यात बीडची जागा सोडता 6 पैकी 5 आमदार भाजपाचे आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीत उमेदवार निवडणे पंकजा मुंडेंसाठी डोकेदुखी ठरणार आहे, कारण अनेक नेते आता गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. बीड जिल्ह्याचे राजकारण कधी कलाटणी घेईल हे सांगता येत नाही. बीड जिल्ह्यातील राजकारणाचा इतिहास पाहिला तर अनेक मातब्बर नेत्यांना मतदारांनी आसमान दाखवले आहे, तर सामान्य उमेदवाराला निवडून देत डोक्यावरही घेतले आहे. अनेक नेते सध्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करताना दिसून येत आहेत. माजलगाव, आष्टी पाटोदा, शिरूर, केज, गेवराई आणि बीड मतदारसंघाचे उमेदवार कोण असणार हे अजून स्पष्ट झालेले नाहीये, त्यामुळे मतदारासह कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 5 मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. मात्र येणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच मतदारसंघात चांगलीच मेहनत करावी लागणार आहे. पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक नेत्यांची मोठी गर्दी दिसून आली होती. दसरा मेळाव्यासह जिल्ह्यात झालेल्या विविध कार्यक्रमात मुंडे समर्थकांची गर्दी मोठ्या संख्येवर दिसून आली असली तरी उमेदवार निवड हा मुद्दा पंकजा मुंडेंसाठी डोकेदुखी ठरणार यात मात्र शंका नाही. शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे, धारूर, बीड. सीबीआय मधील अंतर्गत कलहाचे पडसाद पिंपरी चिंचवड मध्येही उमटले आहे. आकुडी येथील सीबीआय कार्यालयासमोर काँग्रेसने निदर्शने करून सरकारचा निषेध केला आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. सीबीआयच्या कामकाजात होत असलेल्या हस्तक्षेपाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय. यामुळे काँग्रेसने भाजपाला टार्गेट केले असून देशभर जागोजागी भाजपच्या विरोधात आंदोलनं करत आहे. पिंपरी चिंचवड परिसरात आकुर्डी येथे सीबीआय कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार शासकीय यंत्रणा चालवते, ज्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. सीबीआय हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. आमचा सीबीआयला विरोध नसून सरकारच्या हस्तक्षेपाला विरोध आहे, म्हणूनच ही निदर्शने केली जात आहेत. काल आपण पाहिलं असेल की मध्यरात्री 2 वाजता सीबीआयचे डायरेक्टर आलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. त्यांची आणि ज्या पद्धतीने आज देशातल्या सगळ्या ज्या संस्था आहेत, सीबीआय असेल, रॉ असेल, आरबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, या सगळ्या संस्था संपवण्याचं काम नरेंद्र मोदींच्या या हुकुमशाही सरकारने सुरू केलेलं आहे. आणि म्हणून संपूर्ण देशात आज काँग्रेस पक्षाच्या वतीने सीबीआयच्या ऑफिसच्या बाहेर निदर्शनं करण्याचा कार्यक्रम आमचा सुरू आहे. आमचा सीबीआयला विरोध नाहीये, आम्ही सीबीआयच्या विरोधात हे आंदोलन करत नाहीये. तर सीबीआय ही नरेंद्र मोदींच्या हुकुमशाही प्रवृत्तीपासून वाचली पाहिजे. ही स्वायत्त संस्था स्वायत्तच राहिली पाहिजे, तिच्यावर कोणाचा दबाव येता कामा नये, यासाठी खऱ्या अर्थाने ही निदर्शनं आज आम्ही या ठिकाणी करतोय. महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी सीबीआयचे ऑफिस आहेत, मुंबई, पिंपरी चिंचवड आणि नागपूर. या 3 ठिकाणी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज निदर्शनं करत आहेत. आज आपण पाहिलं असेल की आलोक वर्मांना का काढण्यात आलं, तर राफेलच्या घोटाळ्यामध्ये अनिल अंबानींच्या कंपनीला ज्या पद्धतीने 50,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार नरेंद्र मोदी सरकारने केला, त्या भ्रष्टाचाराची चौकशी आलोक वर्मा करणार होते आणि म्हणून एका रात्रीतून त्यांना काढण्यात आलं. वास्तविक सीबीआयच्या डायरेक्टरला काढायचं असेल तर त्याची एक कमिटी असते, त्या कमिटीमध्ये पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि विरोधी पक्षाचे नेते हे तिघही असतात.
परंतु या बाकीच्या दोघांना विश्वासात न घेता नरेंद्र मोदींच्या हुकुमशाही प्रवृत्तीने एका रात्रीतून सीबीआयच्या डायरेक्टरला सुद्धा घरी पाठवण्याचं काम केलेलं आहे आणि याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. सर्व मंडळ या ठिकाणी जमलेलो आहोत. कालच आपल्याला माहिती आहे की अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार राहुलजी गांधी यांनी या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश केलेला आहे. ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी हुकुमशाही पद्धतीनं सीबीआयच्या संचालकांना रात्री 2 वाजता सक्तीच्या रजेवर पाठवलं, आजपर्यंत देश स्वतंत्र झाल्यानंतर असा निर्णय कधी झाला नव्हता, त्याला छेद देण्याचं काम नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी केलंय. काल राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचा निषेध केला. हा निर्णय का घेण्यात आला हे सुद्धा त्यांनी सांगितलं. त्याचं कारण, मुख्य कारण हे आहे की राफेलची चौकशी माननीय सीबीआय संचालक आलोक वर्मा हे त्या ठिकाणी करणार होते, कारण तशी मागणी प्रशांत भूषण, यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी यांनी त्या ठिकाणी त्यांना पत्र देऊन केली होती आणि आलोक वर्मा यांनी सकारात्मक भूमिका त्या बाबतीत घेतली होती आणि चौकशी सुरू होणार होती. याची भीती उराशी बाळगून नरेंद्र मोदींना त्यांचं भ्रष्टाचार प्रकरण हे भोवणार असं दिसत असतानाच त्यांनी तातडीने रात्री 2 वाजता सीबीआयच्या संचालकांना या ठिकाणी सक्तीच्या रजेवर पाठवलं. आपल्याला माहिती आहे, आत्ता सत्यजित तांबेंनी या ठिकाणी सांगितलं की असा निर्णय एकतर्फी घेता येत नाही, कारण आपल्या राज्य घटनेत तसे एकमेकामध्ये त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतील, विरोधी पक्षनेते असतील आणि पंतप्रधान यांनी बसून सीबीआय सारख्या स्वायत्त संस्थेच्या बाबतीत महत्वाचा कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर यांच्या युनॅनिमसली तो निर्णय घ्यावा लागतो, परंतु त्याला छेद देण्याचं काम या सरकारने केलंय. नरेंद्र मोदींनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात हस्तक्षेप असेल आणि आता सीबीआयच्या कामकाजात हस्तक्षेप असेल, हे ज्या पद्धतीनं काम चालू केलं हे पूर्णतः हुकुमशाहीकडे वाटचाल करणार आहे. त्यामुळे या सरकारचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध करतो. शालिनी प्लस साठी स्नेहा गौडी, पुणे. गेल्या 4 वर्षापासून प्रतीक्षेत असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील शेती पंपांना वीज कनेक्शन मिळण्यास सुरुवात झाली आहे. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पाटण तालुक्यातील मरळी येथे पहिल्या शेतकऱ्याला ट्रान्सफॉर्मसह वीज कनेक्शन देण्यात आलंय. पाहुयात हे वृत्त. गेल्या 4 वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रातील हजारो शेतकरी शेतीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी प्रतीक्षेत आहेत. लाखो रुपये खर्च करूनही विहिरी काढल्यात, मात्र वीज कनेक्शन अभावी पाणी शेतात जाऊ शकले नव्हते. कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये वीज बिलांचा वसूल चांगला असूनही कनेक्शनबाबत दुजाभाव केल्याने नाराज आहे. यासाठी अनेकदा आंदोलने झाल्यानंतर अखेर ऊर्जा खाते या शेतकऱ्यांना पावले. पाटण तालुक्यातील मरळी येथील शेतकऱ्याला शेतपंपाचे वीज कनेक्शन मिळाले आहे. त्याचे उद्घाटन स्वतः ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी कोणत्याही विभागावर अन्याय न झाल्याचा खुलासा त्यांनी केला. खास करून कोल्हापूर, सातारा, सांगलीचे शेतकरी बरोबर पैसे भरतायत, थकबाकी आहे पण 30-40% पैसे भरलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर काही जिल्ह्यात जे पैसे येत नाही आहे, साधारणतः सोलापूर आहे, अहमदनगर आहे, जळगाव आहे, मोठ्या प्रमाणावर थकीत आहेत. 32,000 कोटी थकीत झाला आहे. 1.60 रुपयाची वीज देऊनही 32,000 कोटी थकीत आहे. वीज पोहोचवायला 6 रुपये खर्च येतो, पण जवळपास 32,000 कोटी थकीत झाल्यामुळं कंपनी अडचणीत आल्या आहे. पण तरी आम्ही वीज रोज विकत घेतो आहे, रोज पाठवतो आहे. शेतकऱ्याला विनंती आहे आणि वीज ग्राहकांना विनंती आहे, किमान 30% तरी पैसे भरा. 30% जरी भरले तर आम्हाला वीज घेता येईल, वीज आणता येईल, ट्रान्सफॉर्मर बदलवता येईल, ऑइल बदलवता येईल. काहीच पैसे आले नाही तर कंपनी त्या ठिकाणी फार अडचणीत येणार आहे. नाही, कधीच अन्याय केला नाही, उलट आम्ही जास्त लक्ष दिलं आहे. 2005 पासून 2015 पर्यंत मागच्या सरकारच्या काळात 5,18,000 शेतकऱ्यांना कनेक्शन दिले नव्हते, संपूर्ण कनेक्शन दिले, पश्चिम महाराष्ट्रात दिले, उत्तर महाराष्ट्रात दिले, सर्वीकडे दिले. आता 2,18,015 पासून आमच्या सरकारच्या काळापासून सर्वीकडेच पेंडिंग आहे. 2015-16-17 पेंडिंग आहे. 2,28,000 त्याचे कनेक्शन आम्ही 8 महिन्यात पूर्ण करतो आहे आणि त्या नवीन योजनेत करतो आहे. आता योजना जी जुनी होती ते बदलली आम्ही. 10 शेतकरी एक, आज पाहिलं असेल तुम्ही उद्घाटनामध्ये, 1 शेतकरी 1 ट्रान्सफॉर्मर, 2.5 लाख रुपये शेतकऱ्याला खर्च येतो. 6,000 फक्त शेतकऱ्याकडनं घेतले आहे, पण 2.5 लाख रुपये खर्च करून एका शेतकऱ्याला 1 ट्रान्सफॉर्मर देतो आहे. 2,28,000 शेतकऱ्यांना 8 महिन्यात कनेक्शन जोडणार आहे आम्ही. त्यामुळे आमचं सरकार कधीच अन्याय करत नाही, विभाग पाहत नाही, भाग. आमदार शंभूराजे देसाई यांच्या मतदारसंघातील चंद्रू पाटील या शेतकऱ्याने 2016 वीज जोडणीसाठी अर्ज केला होता. 2 वर्षे त्यांनी खांद्यावरून पाणी आणून झाडे जगवली. आता शेतीपंपाला वीज मिळाल्याने त्यांची वणवण थांबणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील शेती पूर्णपणे शेतीपंपावर अवलंबून आहे, त्यामुळे आता गैरसोय न होता या योजनेत सातत्य राहावे अशी मागणी होत आहे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड. बारामती जिल्हा न्यायालयाने पत्नीच्या खून प्रकरणी आरोपी पती सुधीर सर्जेराव यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने मयत पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून खून केला होता. याच प्रकरणात त्याला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. सतत होत असलेल्या भांडणाला वैतागून आरोपीचा मुलगा आणि त्याची मयत पत्नी हे वेगळे राहत होते. दिनांक 9/4/2014 रोजी आरोपीची पत्नी ही हरवल्याची तक्रार आरोपीच्या मेहुण्याने इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 16/4/2000 रोजी दिली होती. त्यानुसार इंदापूर पोलिसांनी तपास करत आरोपीने आपल्या पत्नीचा खून करून शेजारच्या घरात पुरल्याचं सिद्ध झालं होतं. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर कलम 302-201 प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक केली होती. सदर खटल्याचा तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी केला होता. तर सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी युक्तिवाद करत 14 साक्षीदार तपासले होते. यामध्ये वैद्यकीय अधिकारी तसेच प्रेत उत्खनन करणारे तहसीलदार यांचा समावेश होता. विशेष म्हणजे या खटल्यामध्ये आरोपीच्या मुलाने आणि मुलीने आरोपीच्या विरोधात न्यायालयात जबाब दिला होता आणि सर्व पुरावे आरोपीच्या विरोधात आल्यानं बारामती जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश AM राजकारणे यांनी आरोपीस भादवी कलम 302 प्रमाणे जन्मठेप आणि भादवी कलम 201 प्रमाणे पुरावा नष्ट केला म्हणून 7 वर्ष शिक्षा सुनावली आहे. बारामती जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री राजकारणे साहेब यांनी भारतीय दंडविधान कलम 302 अन्वये सुधीर सर्जेराव या आरोपीस त्याच्या पत्नीचा खून केल्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सदरचा गुन्हा हा इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव या गावी झाला होता. आरोपीने त्याच्या पत्नीस गळा दाबून खून करून तिचं प्रेत त्याच्याच बाजूच्या घरामध्ये पुरलं होतं आणि सदरची घटना ही त्या प्रेताचा वास सुटल्यानंतर उघडकीस आली होती. त्याप्रमाणे तपासांती आरोपीनेच हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं होतं. तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उप सहाय्यक निरीक्षक श्री विलास नाळ यांनी केला होता. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे सुमारे 14 साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षीदारांनी घटना विस्तृतपणे न्यायालयामध्ये सांगितली होती. सदरचा पूर्णपणे पुरावा आरोपीच्या विरोधात आलेला होता आणि संपूर्ण पुरावा आरोपीच्या विरोधात आल्याने न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे DV स्क्वॉड गस्तीवर असताना त्यांना एक युवक संशयितरित्या फिरताना दिसून आला. त्याला विचारपूस केली तर तो स्वतःला पोलीस असल्याचं सांगत उडवा उडवीचे उत्तर देऊ लागला. पोलिसांनी त्याची झाडझडती घेतली. त्याच्याकडे काही आक्षेपार्ह गोष्टी पोलिसांना मिळून आल्याने तो त्या पोलिसाला ताब्यात घेण्यात आला आहे. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या DB स्क्वॉडचे माधव पेडकर आणि त्यांचे सहकारी शहरामध्ये मालमत्ता गुन्हेगार शोध संबंधाने शहरामध्ये पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग करत असताना बाजूलाच एक तरुण युवक संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. त्यामधील एक अंदाजे 24 वर्ष वयाच्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव किशोर अंबादास कांडजे, वय 24, राहणार कुलमखेड असे सांगितले. नंतर त्याचा व्यवसाय आणि इतर बाबी विचारल्यानंतर त्याने बुलढाणा जिल्हा पोलीस दलामध्ये क्राईम ब्रांचमध्ये कनिष्ठ लिपिक असल्याचं ओळखपत्र दाखवलं. त्याच्या वर्तनावरून तो खोटं बोलत असल्याचं लक्षात आल्यानं त्याची अंग झडती घेतली. त्यामध्ये त्याच्याकडे एक ओळखपत्र ज्यामध्ये किशोर अंबादास कांडजे, पद कनिष्ठ लिपिक क्राईम ब्रांच, पत्ता पोलीस अधिक कार्यालय बुलढाणा, महाराष्ट्र पोलीस लिहिलेले ओळखपत्र, तसेच दुसऱ्या फोटोसह ओळखपत्र महाराष्ट्र शासनाचा मुदत संपलेला दारू पिण्याचा परवाना, महाराष्ट्र शासनाचे अपंग व्यक्तीसाठी वापरले जाणारे ओळखपत्र ज्यामध्ये सदर इसम हा 60% कर्णबधीर असल्याबाबतचे ओळखपत्र आणि त्याला स्वतःला फक्त 75% सवलत असल्याचा अपंगासाठी असा शिक्का मारलेला ओळखपत्र. किशोर अंबादास कांडजे याचे भारतीय स्टेट बँक शाखा बुलढाणाचे पूजा बालू धनदर यांच्या नावाने दिलेला 8 लाख रुपयाचा धनादेश इत्यादी झडती घेताना मिळून आले. त्यावरून त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की हा युवक हा बनावट ओळखपत्र तयार करतो आणि लोकांची फसवणूक करतो. त्यामुळे त्याची आता पुढील 30 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. काल रात्रीला बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे डिटेक्शन स्क्वॉडचे आमचे इन्चार्ज माधवराव पेटकर त्यांच्या स्क्वॉडसह पेट्रोलिंग करत होते शहरामध्ये. त्यावेळेस त्यांना एक संशयित आढळला. जवळपास 24-25 वर्षाचा तरुण मुलगा होता पण त्याचं वर्तन हे संशयास्पद होतं. त्यावरून त्यांनी त्याची अंगझडती घेतली. त्या अंगझडतीमध्ये त्याच्या ताब्यामध्ये
बनावट बुलढाणा जिल्हा पोलीस असे आयडेंटिटी कार्ड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी असल्याबाबतचं बनावट एक आय कार्ड आणि इतर काही बनावट कागदपत्र आक्षेपारे कागदपत्र मिळून आले. त्याचं नाव किशोर अंबादास कानड जे असं आहे, तो एम ए पॉलिटिकल सायन्स झाल्याचं सांगतो आहे आणि काहीतरी बनावट कागदपत्रावरून गुन्हे करताना दिसून येतो आहे. त्याला आणल्यानंतर त्याच्यावरती पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 420 170 IPC 467 468 471 अन्वये. आमचे ASI महेंद हे पुढील तपास करत आहेत. आता यामध्ये तपासात जे जे निष्पन्न होते त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल की बनावट आय कार्ड वापरून हा कोणाकोणाची फसवणूक यांनी केलेली आहे आणि याच्या मागचा त्याचा उद्देश काय आहे. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकी आणि चारचाकी वाहन चोरीच्या घटनेत वाढ होत आहे. वाहन चोरी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संबंधित भागातील पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष सूचना देऊन ठेवल्यात आणि कारवाई करण्याचे आदेश देखील दिले आहेत. चंद्रपूरमध्ये वाहन चोरीचे नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी ज्या भागात चोरीच्या घटना घडत आहेत त्या भागातील पोलीस निरीक्षकांना आणि स्थानिक गुन्हे शाखेला महत्वाच्या सूचना देऊन मोहीम सुरू केली आहे. कार्यवाहीच्या सुरुवातीलाच वरोरा पोलीस पथकाने 6 मोटारसायकल आणि 1 आरोपीला अटक करून 2,40,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोबतच रामनगर पोलीस, दुर्गापूर पोलीस स्थानिक गुन्हे शाखेने 9 मोटारसायकल आणि 2 आरोपीस अटक केली आहे. घडलेल्या या सर्व प्रकरणात पोलिसांनी 5,40,000 रुपयांचा मुद्देमाल आणि 3 आरोपींना अटक केली आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. पिछले एक हफ्ते 10 दिन में अपने चंद्रपुर जिला के कई पुलिस स्टेशन से 14 टू व्हीलर और 1 फोर व्हीलर का रिकवरी किए थे और खास करके वरोरा पुलिस स्टेशन ने 7 बाइक रिकवर किए. अपने स्थानिक गुना शाखा LCBPA और उसका टीम ने 4 बाइक रिकवर किए. दुर्गापुर पुलिस स्टेशन 1 बाइक रिकवर किए और रामनगर पुलिस स्टेशन 2 बाइक और 1 फोर व्हीलर रिकवर किया है और इससे 3 आरोपी को भी अरेस्ट किए थे और साथ में 15 गुना को हमने डिटेक्शन किए थे और इसका सारे बाइक्स को कोर्ट का परमिशन लेके जो एक्चुअल ओनर्स है उनको ओनर्स तक हम पहुँचा देंगे. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची खिल्ली उडवणाऱ्या अजित पवारांवरती सामनातून टीका. परगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आरोपींचा जामीन फेटाळला, आरोपींचे वकील जाणार हायकोर्टात. सोलापूरचे 2 मंत्री आणि बेवडा खासदार आमदार प्रणिती शिंदेची जीभ घसरली. मंठा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारीची आत्महत्या, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. आणि हवेली तालुक्यातील वाघोली भागात चोरट्यांचा धुमाकूळ, लूट करतानाचा व्हिडिओ CCTV कैद, परिसरात घबराट. आणि बातमीपत्रात वेळ झाली येथे सामन्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.